विरोधी पक्षाच्या आघाडीचा खरा चेहरा किंवा बुरखा हळूहळू फाटण्याचं काम सुरू झालेलं आहे। पहिला स्टॅलिनच्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा कार्टा सनातन धर्माबद्दल त्यांनी गरळ ओकली, त्याला समर्थन चिदंबरमजींच्या मुलांनी केलं, खरगेंच्या मुलांनी पण हिंदू धर्माच्या संदर्भात गरळ ओकली आणि आता कालच डीएमकेचे दुसरे मंत्री ए राजा त्यांनी सनातन धर्माची तुलना ही एड्स आणि एचआयव्हीशी केलेली आहे। मला ह्या निमित्ताने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचा मुलगा उद्धवजी ठाकरेंना विचारायचं आहे की सनातन धर्माच्या बद्दल हे जे होणारा जे आव्हान किंवा आक्रमण जे केलं जात आहे, सनातन धर्माचा अपमान जो केला जातोय त्याचा आपल्याला मुख सहमती आहे का? नुसतं सामन्यामध्ये अग्रलेख लिहून तुमची भूमिका स्पष्ट होत नाहीये। तुम्ही जे खरगेजींचा जे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आहेत त्यांची जी काय हयात हॉटेलमध्ये धोती सांभाळत होता, त्यांच्या मुलांनी जे हिंदू धर्माच्या विरुद्ध लिहिलंय बोललाय त्याचं तुम्हाला समर्थन आहे का? तुमचं समर्थन आहे का? मग सनातन धर्म अगर एड्सची तुलना होत असेल तर मग मातोश्रीमध्ये एड्स आणि एचआयव्ही पसरले असं आम्ही म्हणायचं का? कारण का सनातन धर्माचा सर्वात जास्त आणि सर्वात मोठं समर्थन हे त्याच मातोश्रीवरून वर्षानुवर्ष होत आहे। मग ह्याबद्दल उद्धवजी ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, त्यांनी सांगावं की माझ्या हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये सनातन धर्माचा अपमान बसत नाही। अगर तुम्ही मुख्य सहमती देत असाल, गप्प बसत असाल, म्हणजे हे जे जे काही बोलताय त्या सगळ्या गोष्टीला तुमचं समर्थन आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा पण हिंदू धर्माच्या विरोधात आहे, एवढं स्पष्ट होत आहे। आणि ह्यापुढे डीएमकेचे कुठल्याही नेत्यांना महाराष्ट्रामध्ये आणून अगर त्यांचे लाड केले तर त्यांच्या लुंगीमध्ये आग कशी लावायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। सनातन धर्माला कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये आणि पाहिलं तर आम्ही गप्प बसणार नाही।